मंचावर उपस्थित भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष सदानंद शेठ तानावडेजी, गोवा राज्याचे उपमुख्यमंत्री आणि आपल्या सर्वांचे अतिशय लाडके नेते बाबू कवळेकरजी, माजी खासदार आणि भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते नरेंद्र सावयकरजी मंचावर उपस्थित, श्री या ठिकाणी कुशाली भळी, सिद्धार्थ, संजय भळी, संजना भळी, सुचिता शिरोडकर, शानू भळी, सर्वच मंचावर उपस्थित झडपी सदस्य, सरपंच, डेप्युटी सरपंच, पंच, या ठिकाणी उपस्थित काउन्सिल मेंबर्स, काउन्सिल चेअरमन आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेले भारतीय जनता पक्षाचे सर्व कार्यकर्ते, भगिनी आणि बंधूंनो, माझे प्रेसचे मित्र, खरं म्हणजे आज मला अतिशय आनंद आहे की जनतेमध्ये राहून, लोकांमध्ये राहून लोकांची सेवा करणारा एक जननेता अशी ज्यांची प्रतिमा आहे ते आमचे उपमुख्यमंत्री बाबू कवळेकरजी यांच्या या मतदारसंघामध्ये येण्याची संधी मला मिळाली. ते मगाशी सांगत होते की आमचं घर हे सार्वजनिक आहे. बाबू, तुम्ही स्वतः सार्वजनिक आहात. जनतेचा जो माणूस असतो त्याच्यावर अधिकार हा जनतेचा असतो आणि खरा नेता तोच असतो की ज्याच्याबद्दल जनतेला विश्वास असतो की आमचा आहे, आमच्या घरचा आहे, आम्ही कुठल्याही वेळी याच्याकडे जाऊ शकतो, याला काही काम सांगू शकतो आणि या व्यक्तीकडनं काही करून घेऊ शकतो. आणि तेच प्रेम आणि तोच विश्वास बाबू कवळेकरांनी या मतदारसंघामध्ये लोकांकडनं मिळवला आणि त्यामुळे सातत्याने या ठिकाणी ते विजय होत आहे. गोव्याची निवडणूक आता अतिशय जवळ आली आहे आणि येत्या काळामध्ये या निवडणुकीचं वातावरण हे रोज तापत जाणार आहे. 10 वर्ष गोव्यामध्ये सातत्याने भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे आणि त्याही पूर्वी आपल्याला माहिती आहे की या गोव्यामध्ये आपल्या सर्वांचे लाडके नेते मनोहरभाई पर्रिकर यांनी भारतीय जनता पक्षाची मुहूर्तमेळ एक प्रकारे रोवली आणि पहिल्यांदा सरकार आणलं आणि त्यानंतर ज्या ज्या वेळी भारतीय जनता पक्षाचं सरकार हे गोव्यामध्ये आलं, एक विकासाचं वेगळं राजकारण, एक डेव्हलपमेंट अजेंडा हा आपल्याला गोव्यामध्ये राबताना दिसला. आणि केवळ डेव्हलपमेंट नाही तर समाजातल्या वेगवेगळ्या घटकांना सोबत घेऊन त्यांच्या कल्याणाच्या योजना, महिला असतील, वृद्ध असतील, अपंग असतील, युवा असतील, अशा सगळ्यांना सोबत घेऊन त्यांचं सामाजिक आर्थिक कल्याण झालं पाहिजे या दृष्टीनं वेगवेगळ्या स्कीम्सच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाने गोव्यातली सामाजिक राजकीय परिस्थिती बदलली. आणि विशेषतः आपण बघितलं असेल की गोव्याला एका आधुनिक राज्याचा चेहरा हा आमचे मनोहरभाई पर्रिकर यांनी दिला आणि आज आपण पाहतो एक बदललेलं गोवा. गोवा हे नेहमीच इंटरनॅशनल डेस्टिनेशन होतं पण इंटरनॅशनल डेस्टिनेशन असताना इन्फ्रास्ट्रक्चर मात्र इंटरनॅशनल स्टँडर्डचं गोव्याला नव्हतं आणि त्यामुळे पर्यटक यायचे पण तरी देखील जे समाधान त्यांना मिळायला पाहिजे ते मिळायचं नाही. ते आंतरराष्ट्रीय दर्जाचं इंटरनॅशनल स्टँडर्डचं इन्फ्रास्ट्रक्चर या गोव्यामध्ये तयार करण्याचं काम हे भारतीय जनता पक्षाच्या काळात आणि विशेषतः मनोहरभाईंनी या ठिकाणी केलं. आणि मनोहरभाई नंतर आज आपले
मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत असतील, उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर असतील, या सगळ्या लोकांनी अतिशय चांगल्या प्रकारे ही जी लिगसी होती ती पुढे नेण्याचं काम या ठिकाणी केलं, ही परंपरा पुढे नेण्याचं काम केलं। आणि म्हणूनच आज परिस्थिती अशी आहे की गोव्याच्या क्षितिजावर सामान्य माणूस ज्यावेळेस वेगवेगळ्या पक्षांकडे पाहतो त्यावेळी त्याला आशेचा किरण हा केवळ आणि केवळ भारतीय जनता पक्षामध्ये दिसतो। काँग्रेस पक्षाची अवस्था अत्यंत वाईट आहे। आज देशामध्ये काँग्रेस पक्षाची अवस्था अशी आहे की त्या पक्षाला आपला अध्यक्ष देखील ठरवता येत नाही। सोनियाजी म्हणतात राहुलजींनी अध्यक्ष व्हावं, राहुलजी म्हणतात मला व्हायचं नाही, 26 नेते एकत्रित आले ते म्हणतात आमच्यापैकी एखाद्याला करा, राहुलजी म्हणतात यांना करणार नाही। त्यामुळे नेमकं हा पक्ष चालवतो कोण हे देखील या ठिकाणी समजत नाही। आणि गोव्यामध्ये तर आमच्या बाबू कवळेकरांनी काँग्रेसची अवस्था कशी केली, गोव्यामध्ये काँग्रेस पार्टी झाली नॅनो पार्टी। आपल्याला माहिती आहे टाटाची नॅनो कार होती, सगळ्यात लहान कार, चार माणसं बसले की कार चालली आपली, तशी अवस्था आहे। एकूण सगळी काँग्रेस पार्टी ही नॅनो कार मध्ये मावेल असे चार आमदार त्यांचे उरले आणि यापुढे तेही राहतील की नाही याची कल्पना नाही, अशा प्रकारची अवस्था गोव्यामध्ये काँग्रेसची आपल्याला पाहायला मिळते। आणि जसं बाबूंनी सांगितलं या चार माणसांना एका कारमध्ये बसवायचं असेल तर त्यांना जबरदस्तीच बसवावं लागेल, कारण चार चार दिशेला चालले, त्यामुळे एकही नेता दुसऱ्याला नेता मारायला तयार नाही। म्हणजे उद्या यांचे 2-5 लाख निवडून आले तरी देखील ते पाचही माणसं एकाला नेता मानणार नाही अशी परिस्थिती आहे। आणि म्हणून काँग्रेस पक्ष हा हळूहळू समाप्तीकडे चाललेला आहे। पक्ष असे समाप्त होत नसतात, त्यामुळे मी काही असं म्हणणार नाही की पक्ष समाप्त होणार आहे, पण रसातळाला चाललेला आहे। आणि त्याचवेळी काँग्रेस पक्ष रसातळाला चाललाय म्हटल्याबरोबर उभ्या देशातल्या वेगवेगळ्या पक्षांना असं वाटतं आता काँग्रेस चाललाय तर आम्हाला जागा मिळेल, आणि म्हणून वेगवेगळे पक्ष या ठिकाणी येत आहेत। आपल्याला माहिती आहे गोव्यामध्ये आता निवडणुकीच्या निमित्ताने अनेक पक्षांनी मोठ्या प्रमाणात होर्डिंगबाजी, बॅनरबाजी, पोस्टरबाजी, जाहिरातबाजी सुरू केली आहे। इथे यायचं, वेगवेगळ्या प्रकारची आश्वासनं द्यायची। आताच आमच्या अध्यक्षांनी सांगितलं जी आप पार्टी गोव्यामध्ये येऊन दिल्ली मॉडेल सांगते ती हे कधीच गोवेकरांना सांगणार नाही की दिल्लीमध्ये त्यांच्याकडे जबाबदारीच नाहीये। दिल्ली हे अर्ध राज्य आहे, ते पूर्ण राज्य नाहीये। आणि दिल्लीमध्ये दिल्ली सरकारकडे जबाबदाऱ्या काय, तीनच जबाबदाऱ्या, एक शिक्षण, दुसरं आरोग्य आणि तिसरं इलेक्ट्रिसिटी सप्लाय, याशिवाय कुठलीच जबाबदारी त्यांच्याकडे नाही। तिथले पोलिसांचे पगार केंद्र सरकार देते, तिथले रस्ते इन्फ्रास्ट्रक्चर केंद्र सरकार तयार करते, आणि एवढंच नाही तर हजारो कोटी रुपयाचं अनुदान दिल्ली सरकारला हे केंद्र सरकारच्या वतीनं मिळतं, कारण दिल्ली आमचं राजधानीचं शहर आहे, आपण त्याला नॅशनल कॅपिटल रिजन म्हणतो, NCR। या NCR मध्ये जगातले लोक येतात, त्यामुळे ते उत्तम असलं पाहिजे जबाबदारी केंद्र सरकारने आपल्यावर घेतलेली आहे। बरं, तिथलं बाकी सगळं जे काम आहे, गटारी भटारी हे जे काम आहे, हे दिल्लीतल्या 3 महानगरपालिका करतात ज्या भारतीय जनता पक्षाच्या आहे। म्हणजे गटारीचं कामही भारतीय जनता पार्टी करते, रस्ते बनवायचं कामही भारतीय जनता पार्टी करते, पोलिसांचे पगार आणि पोलिसांचं कामही भारतीय जनता पार्टी करते, आणि दिल्लीच्या योजनांना पैसे देण्याचं कामही नरेंद्र मोदींचं सरकार करतं। आणि हे मात्र काय दाखवतात, आम्ही मोहल्ला क्लिनिक केले, पण यांच्या मोहल्ला क्लिनिकची जी कथा आहे ही कोविडच्या काळामध्ये पूर्ण एक्सपोज झाली, कारण कोविडच्या काळामध्ये मोहल्ला क्लिनिकमध्ये कुठल्याच पेशंटला ट्रीट करता आलं नाही। कोविडच्या काळात हॉस्पिटलची आवश्यकता होती आणि 5 वर्षात दिल्ली सरकारने एकही हॉस्पिटल बांधलेलं नव्हतं, त्यामुळे पुन्हा केंद्र सरकारच्या आणि खासगी हॉस्पिटलमध्ये लोकांना जावं लागलं आणि अनेक लोकांना मृत्यूमुखी देखील त्या ठिकाणी पडावं लागलं। त्यामुळे मोहल्ला क्लिनिक ते जे दाखवत आहेत हे सर्दी, पडसं, ताप, हागवण अशा प्रकारचे जे छोटे रोग आहेत याच्यापुरतं मर्यादित आहे,
त्यापेक्षा जास्त हे मोहल्ला क्लिनिक काहीच करू शकत नाही. तिथल्या शाळांच्या संदर्भात काही शाळा निश्चित चांगल्या झाल्या असतील, पण सगळ्या शाळांची अवस्था ती नाही आहे. आणि तुम्ही विचार करा, गोव्यामध्ये जर आमच्या सरकारला सांगितलं पोलीसही पाहू नका, पगारही देऊ नका, रस्तेही बांधू नका, फक्त शाळा चांगल्या करा, त्यांच्यापेक्षा दसपट चांगल्या शाळा आम्ही करू शकतो. पण इथे गोव्यामध्ये आमचं सरकार शेतीपासनं, पोलिसांपासनं, पगारांपासनं, नोकऱ्यांपासनं, रस्त्यांपासनं, गटारीपासनं सगळ्या जबाबदाऱ्या आपल्या अंगावर घेते, आणि तरी देखील दिल्लीच्या सरकारपेक्षा चांगलं काम, उत्तम काम हे गोव्यामध्ये आमचं सरकार करू शकतं. आणि म्हणून हे जे काही दिल्ली मॉडेल आहे, हे मॉडेल गोव्यामध्ये आणण्याचं कारण नाही आहे. हे मॉडेल तिकडेच ठीक आहे, आणि त्यांचा जो मॉडेल आहे तो मॉडेल तिकडेच तुम्ही परत पाठवा, अशा प्रकारची तुम्हाला विनंती. दुसरीकडे आपण बघा, आता एक कलकत्त्याचं मॉडेल येऊन राहिलं आपल्याकडे. खरं म्हणजे आपण जर भारताचा इतिहास बघितला तर भारताच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा भारताचं औद्योगिकरण हे कलकत्ता आणि पश्चिम बंगालमध्ये झालं. इंग्रज पहिले त्या भागात आले आणि तिथे त्यांनी औद्योगिकरण केलं, आणि मोठ्या प्रमाणात भारताची आर्थिक राजधानी ही कलकत्ता होती, ती मुंबई नव्हती. पण नंतरच्या कम्युनिस्ट पक्षाच्या राजवटीमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात तिथे उद्योग बंद पडले, मोठ्या प्रमाणात आंदोलनं झाली, एक्सटॉर्शन झालं, आणि त्यामुळे ती सगळी आर्थिक राजधानी मुंबईमध्ये आली, आणि त्या सगळ्या गोष्टीला कंटाळून लोकांनी ममता दीदीला निवडून दिलं. पण ममता दीदी कम्युनिस्टांपेक्षाही भयानक निघाली. आपल्याला माहिती आहे, नॅनोचा कारखाना पहिले बंगालमध्ये होता, हजारो लोकांना एम्प्लॉयमेंट त्या ठिकाणी मिळत होतं. तिने तो कारखाना तिथनं हाकलला, आमचे मोदीजी इतके हुशार होते, त्यांनी लगेच पकडला, तो गुजरातमध्ये नेला आणि हजारो लोकांना त्या ठिकाणी हाताला काम दिलं. आज पश्चिम बंगालची अवस्था अशी आहे, एकही नवीन उद्योग तिथे येत नाही, रोजगाराची निर्मिती तिथे होत नाही, बेरोजगारीचा दर, अनएम्प्लॉयमेंट रेट हा सगळ्यात जास्त पश्चिम बंगालमध्ये आहे. आणि एकच तिथे इंडस्ट्री आहे, त्या इंडस्ट्रीचं नाव आहे एक्सटॉर्शन इंडस्ट्री. लोकांकडनं जबरदस्ती वसुली करा, अशा प्रकारची वसुली इंडस्ट्री यापेक्षा काही नाही. सगळ्यात जास्त गरिबी आज आपल्याला जर कुठे पाहायला मिळत असेल तर मोठ्या राज्यांमधला सगळ्यात गरिबी असलेलं राज्य हे पश्चिम बंगाल आहे. आणि त्या ठिकाणी एकच होतं, सरकारच्या विरुद्ध जर कोणी बोललं तर मात्र सार्वजनिकरित्या त्याची हत्या केली जाते, हात तोडले जातात, पाय तोडले जातात, मुडकं छाटलं जातं, रस्त्यावर लटकवलं जातं, आणि पोलीस कुठलीही कारवाई करत नाही. अशा प्रकारे लोकशाहीमध्ये ठोकशाही, केवळ आणि केवळ हिंसा, अशा हिंसेच्या आधारावर चालणारं राज्य. आणि आता तिथले नेते गोव्यामध्ये येऊन तिथलं मॉडेल आणू इच्छितात, त्यांना हात जोडून सांगा आमचं गोवा शांत आहे, गोवा आंतरराष्ट्रीय पर्यटकांचं केंद्र आहे, एक जरी अशी घटना घडली तर पर्यटक येणं बंद करतात, एक जरी अशी घटना घडली तर संपूर्ण विश्वामध्ये गोव्याचं नाव खराब होतं. आणि म्हणून अशा प्रकारे एक्सटॉर्शन इंडस्ट्री चालवणारे आणि कोणीही आमच्या पुढे बोलूच नये अशा प्रकारे लोकशाहीची हत्या करणारे हे जे काही लोक आहेत यांना गोव्यामध्ये कुठली जागा नाही, हे देखील त्यांना सांगण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून मी काल गमतीनं असं म्हणालो की आपल्याला माहिती आहे की सायबेरियन पक्षी असतात, हे सायबेरियामध्ये असतात, आणि हे सायबेरियन पक्षी जे असतात तिथे जेव्हा खूप थंडी पडते, सगळा बर्फ होतो, त्यांना खायला काही मिळत नाही, आणि म्हणून हे पक्षी सायबेरियातनं उडतात आणि भारतामध्ये येतात आणि 2 महिने भारतात राहतात. त्या 2 महिन्यामध्ये इथलं सगळं खाऊन पिऊन मग पुन्हा तिकडे गर्मी पडली आणि बर्फ विरगळला की ते सगळे तिकडे राहतात. आता गोव्याची परिस्थिती अशी आहे, इथे काही सायबेरियन पक्ष आले आहेत, निवडणुका आल्या की हे सायबेरियन पक्ष उडून इथे येतात, निवडणुकांमध्ये आपलं दुकान चालवतात, आणि मग लोकांनी जागा दाखवली की कलकत्त्याचा पक्ष कलकत्त्याला आणि दिल्लीचा पक्ष दिल्लीला, अशा प्रकारची अवस्था या सायबेरियन पक्षांची आहे. आणि म्हणून उद्या निवडणुकीनंतर न केजरीवाल दिसणार आहे, न ममता दीदी दिसणार आहे, निवडणुकीनंतर आपल्याला बाबू कवळेकरच या ठिकाणी दिसणार आहे, आणि तेच आपल्या कामात येणार आहेत, तेच आपल्या सुखदुःखात या ठिकाणी सामील होणार आहेत.
आणि म्हणून मला असं वाटतं की ही जी निवडणूक आहे ही निवडणूक गोव्याला एका निर्णायक अशा विकासाकडे समृद्धीकडे नेणारी निवडणूक आहे. आज मोदीजींच्या नेतृत्वामध्ये गोव्यामध्ये जी कामं चाललेली आपण पाहतो, ज्या प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर तयार होत आहे, आज गोव्यामध्ये एक नवीन एअरपोर्ट तयार होतो आहे आणि हा नवीन एअरपोर्ट जो आहे या नवीन एअरपोर्टमुळे नवीन संधी तयार होणार आहे. आणि त्यासोबत सगळ्यात महत्वाचं काय आहे तर गोव्याला एक संध जोडण्याकरता एका तासामध्ये गोव्याच्या या भागातून त्या भागात जाता येईल अशा प्रकारचं जे रोड इन्फ्रास्ट्रक्चर तयार होत आहे, ब्रिजेस तयार होत आहेत, यामुळे गोवा ही एक सिंगल कम्युनिटी तयार होणार आहे आणि त्यातनं या ज्या विकासाच्या संधी तयार होणार आहेत, या ज्या रोजगाराच्या संधी तयार होणार आहेत, या संधीमध्ये कुठलाही भेद राहणार नाही. नॉर्थ गोवा असो, साऊथ गोवा असो, कुठलाही व्यक्ती असो, प्रत्येकाला मोठ्या प्रमाणात या ठिकाणी संधी या संपूर्ण इन्फ्रास्ट्रक्चरमुळे उपलब्ध होणार आहे आणि मोठी गुंतवणूक देखील या गोव्यामध्ये येणार आहे. यातनं प्रत्येकाच्या हाताला काम मिळणार आहे आणि गोवा जे आहे एक सस्टेनेबल अशा प्रकारचं राज्य, एक पर्यावरण पूरक राज्य, पण त्याच वेळी आपल्या सामान्य गोवेकरांच्या स्वप्नाची पूर्तता करणारं राज्य अशा प्रकारे काम करण्याचा प्रयत्न आपण करतोय. आज बघा, आपले मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वात आपण स्वयंपूर्ण गोव्याची योजना सुरू केली आणि पहिल्यांदा गोव्यामध्ये सरकार आपल्या दारी चाललेलं आहे. लोकशाहीमध्ये हेच अपेक्षित आहे, लोकांनी सरकारकडे येण्याच्या ऐवजी सरकारने लोकांपर्यंत जावं. प्रत्येक पंचायतीत लोक सरकार गेलं पाहिजे, प्रत्येक काउन्सिलमध्ये सरकार गेलं पाहिजे आणि लोकांच्या ज्या छोट्या छोट्या समस्या आहेत त्या सरकारने तिथे जाऊन ऐकून त्याच ठिकाणी सोडवल्या पाहिजेत. अशा प्रकारचा अभिनव कार्यक्रम हा स्वयंपूर्ण गोवाच्या माध्यमातून आज आपण राबवतो आणि हे सगळं करत असताना आज आपण एकूणच जर बघितलं तर एक स्थिर अशा प्रकारचं सरकार, एक रिस्पॉन्सिव्ह अशा प्रकारचं सरकार या गोव्यामध्ये आपण या ठिकाणी गेलंय. मला एका गोष्टीचा आनंद आहे की कोविडच्या महामारीतनं बाहेर पडत असताना गोव्यानं हे पहिलं राज्य होतं की ज्यांनी 100% वॅक्सिनेशन केलं. आज तुम्ही आम्ही सगळे या ठिकाणी बसू शकतोय, वॅक्सिनेशन जर झालं नसतं तर आपण बसूही शकलो नसतो, आपले रोजगारही सुरू झाले नसते, आपली आर्थिक अवस्था देखील अत्यंत वाईट झाली असती. पण देशाचे पंतप्रधान माननीय मोदीजींना हे माहिती होतं, अन्य देशांवर जर आम्ही वॅक्सिन करता अवलंबून राहिलो तर ते देश आम्हाला ब्लॅकमेल करतील आणि पुढच्या 2-4 वर्ष आम्हाला आमच्या 130 कोटी लोकांना वॅक्सिन उपलब्ध होणार नाही. आणि म्हणून मोदीजींनी स्वतः प्रयत्न करून, स्वतः इन्व्हेस्ट करून आणि स्वतः लक्ष घालून आपल्या भारतामध्ये वॅक्सिन तयार केले. जगाच्या पाठीवर केवळ 4-5 देश आहेत की जे स्वतःचं वॅक्सिन तयार करू शकले. आपल्याला अभिमान वाटला पाहिजे की त्यातला एक देश आपला भारत देश आहे की ज्या भारताने स्वतः वॅक्सिन तयार केलं आणि तयार केल्यानंतर हे वॅक्सिन मोफत प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये पोहोचवलं. तुम्ही विचार करा हे किती कठीण होतं, वॅक्सिन तयार करून एका टेम्परेचरवर ते अगदी काश्मीरपर्यंत, काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत आणि रेगिस्तानापासून तर बर्फाळ्या पहाडीपर्यंत हे सगळं वॅक्सिन पोचवायचं होतं आणि हे पोचवण्याकरता कोल्ड चेन शिवाय हे वॅक्सिन पोचवता येत नव्हतं. अवघ्या 9 महिन्यामध्ये वॅक्सिन तयार करून 1,00,000 कोल्ड चेन्स तयार करून एकाच दिवशी सगळीकडे एका विविक्षित टेम्परेचरवर हे वॅक्सिन त्या ठिकाणी पोचेल अशी एक मोठी व्यवस्था ही मोदीजींनी उभी केली आणि मोफत हे वॅक्सिन पोचवलं आणि 100 कोटी लोकांना वॅक्सिन देण्याचा विक्रम हा भारताने केला. आपण विचार करा, प्रगत देश जे आहेत अमेरिकेसारखा तो देशही 41% वॅक्सिनेशन करू शकला, युके सारखा देश आहे तोही वॅक्सिनेशन करू शकला नाही, अख्खा युरोप जे आहे या युरोपची जेवढी लोकसंख्या आहे त्याच्या 1.5 पट वॅक्सिनेशन आम्ही केलं, अमेरिकेची जेवढी लोकसंख्या आहे त्याच्या 3 पट आम्ही वॅक्सिनेशन केलं, फ्रान्सची जेवढी लोकसंख्या आहे त्याच्या 25 पट वॅक्सिनेशन हे आम्ही या ठिकाणी केलं आणि इतक्या मोठ्या प्रमाणात हे वॅक्सिनेशन करून सामान्य माणसाला या ठिकाणी वाचवण्याचं काम हे मोदीजींच्या माध्यमातून झालंय.
तुम्ही विचार करा, जर हे झालं नसतं तर अमेरिकेने सांगितलं असतं आमचं वॅक्सिनेशन पूर्ण झाल्यावर मग तुम्हाला आम्ही वॅक्सिन पुरवतो, म्हणजे 2 वर्ष आपल्याला वॅक्सिन देखील मिळाल्या नसत्या. अशा प्रकारे सामान्यांचा विचार करणारा आपला नेता जो एक वेगळी कार्यसंस्कृती या देशामध्ये रुजवतोय. आज आपण बघा, भ्रष्टाचार मुक्त प्रशासन या देशामध्ये मोदीजींनी आणलं, आणि सगळ्यात महत्वाचं सगळ्या स्कीम या थेट बेनिफिशियरी पर्यंत पोहोचवायच्या याकरता जी व्यवस्था त्यांनी उभी केली, आता कोणी मध्यस्थ नाहीये, कोणी दलाल नाहीये, कोणीही सामान्य माणसाचे गरीबाचे पैसे हे लाटू शकत नाही, कोणी दलाली खाऊ शकत नाही. अशा प्रकारचा हा जो काही एक हे काम माननीय मोदीजींनी या देशामध्ये केलं, त्यातनं एक नवीन संस्कृती उभी राहिली आहे, आणि येणारे 5 वर्ष हे या देशाला आणि गोव्याला खूप पुढे नेणारे आहेत. आपल्याला अभिमान वाटला पाहिजे. परवा ज्यावेळी मोदीजी हे COP26 या पर्यावरण परिषदेमध्ये गेले होते, त्यावेळी मोदीजींचं इंट्रोडक्शन हे इंग्लंडच्या प्राईम मिनिस्टरने केलं, आणि इंग्लंडचे प्राईम मिनिस्टर मोदीजींचं इंट्रोडक्शन करताना काय म्हणाले, देर इज वन सन, देर इज वन वर्ल्ड, देर इज वन ग्रीड, अँड देर इज वन अँड ओनली वन नरेंद्र मोदी. हे त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं इंग्लंडचे प्राईम मिनिस्टर म्हणाले. आज जगाला असं वाटतं की जगाच्या पाठीवर परिवर्तन कोणी घडवू शकतं तर ते नरेंद्र मोदीजी घडवू शकतात. अशा प्रकारचा एक नेता आपल्या जवळ आहे की ज्यांच्या नेतृत्वात केंद्र सरकार अतिशय उत्तम काम करत आहे, आणि त्या केंद्र सरकारचा विकासाचा पाईप हा गोव्यामध्ये पोहोचलेला आहे, आणि त्या पाईपची जबाबदारी आपल्या प्रमोद सावंतांकडे आहे. त्यामुळे हा जो विकासाचा पाईप आहे हा इतक्या जोरात तुम्हाला विकास देणार आहे, आणि येत्या काळामध्ये संसाधनाची कमतरता पडणार नाही, पैशाची कमतरता पडणार नाही, निधीची कमतरता पडणार नाही, मनुष्यबळाची कमतरता पडणार नाही. सर्व परिणाम मोदीजी आपल्या सरकारच्या पाठीशी आहेत, आणि म्हणून आपल्याला आता हा प्रयत्न करायचा आहे की जास्तीत जास्त आपल्याला लोकांपर्यंत पोहोचायचं आहे. मी खरं म्हणजे बाबू कवळेकरांचं याकरता अभिनंदन करेन की आज ते उपमुख्यमंत्री आहे, पण उपमुख्यमंत्री झाल्यानंतर देखील त्यांनी पद हे डोक्यामध्ये नाही नेलं. जनता जी मला निवडून देते त्या जनतेला मी उत्तरदायी असं समजून घरघर चलो अभियान घेऊन जनतेपर्यंत पोहोचणारा हा आमचा उपमुख्यमंत्री आहे, आणि आता पुढची जबाबदारी तुम्हाला सगळ्यांना स्वीकारायची आहे. आता बाबू हे जनतेपर्यंत गेले आहेत, जात आहेत, पण जसं आमच्या अध्यक्षांनी सांगितलं की निवडणुकीच्या काळामध्ये एका मतदारसंघात त्यांना बांधून ठेवून फायदा नाही आहे, त्यांना वेगवेगळ्या मतदारसंघात नेऊन त्यांचे संबंध, त्यांचं नाव, त्यांचं काम याचा उपयोग करून आपल्याला अनेक आमदार निवडून आणायचे आहेत. त्यामुळे आता ही जबाबदारी तुम्हाला स्वीकारायची आहे. आज आपलं बूथ चलो अभियान आता सुरू आहे. या बूथ चलो अभियानामध्ये बूथचा जो अध्यक्ष असेल, बूथचा जो कार्यकर्ता असेल, प्रत्येक घरापर्यंत पोहोचला पाहिजे, पोहोचून प्रत्येक घराशी चर्चा झाली पाहिजे, आपण काय केलंय हे त्या घरापर्यंत पोहोचलं पाहिजे. आणि हे जर आपण या ठिकाणी करू शकलो तर मला असं वाटतं की बाबू निवडून तर येणारच आहेत, पण या ठिकाणी कमीत कमी वेळ देऊन देखील या गोव्यामध्ये सर्वाधिक मताने बाबू कवळेकर हे निवडून येतील हा विश्वास आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी या ठिकाणी व्यक्त करतो. आणि आपण सगळ्यांनी अतिशय शॉर्ट नोटीसवर इतक्या चांगल्या संख्येमध्ये या ठिकाणी उपस्थिती दर्शवून आम्हाला सगळ्यांना आशीर्वाद दिला, त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार मानतो, आणि माझं बोलणं संपवतो. जय हिंद.